आयुर्वेदाने म्हटलं द्वौ काल भुंजती, दिवसातून दोनदा जेवा. वेदांमध्ये असं लिहिलेलं आहे की जो दिवसातून दोनदा जेवेल त्याला उपासाचं पुण्य मिळेल. जैन धर्मात जैनिझममध्ये काय म्हटलेलं आहे, व्यासना नावाची कल्पना आहे की एकदा बसलात की जेवून घ्या, असं दोनदा करा दिवसातून. आणि जैन धर्माने तर 48 मिनिटात जेवण आटपा असं सांगितलेलं आहे, आम्ही 7 मिनिटाचा ग्रेस पिरियड दिलेला आहे. मला एका जैन मुनीने सांगितलं की हमारे पास या 48 मिनिट काय, बरोबर आहे. डॉक्टर हर्बर्ट शेल्टन यांचा एक रेफरन्स मला सापडला, ते काय म्हणतात, द एन्शंट ग्रीक्स. द ग्रीक म्हणजे आपल्याला ते एकदम योद्धे, बॉडी बिल्डर, शरीर सौष्ठव, म्हणजे कोणतं ग्रीक लोक. जगात आत्तापर्यंत कुठल्याही की जात जन्माला आली असेल तर ती ग्रीक, जे सगळ्यात चांगले होते. द फायनेस्ट ऑफ पीपल फिजिकली अँड मेंटली दॅट एव्हर लिव्ड एट बट ओनली 2 मील्स. ते फक्त दोनदा जेवायचे म्हणून ते तसे होते, असं डॉक्टर हर्बर्ट शेल्टन म्हणतात. डॉक्टर मॅटसन नावाचा सायंटिस्ट फेमस आहे. तुम्ही डॉक्टर मॅटसन असं गुगलवर टाकलं, तुम्हाला एक 50-100 आर्टिकल मिळतील वाचायला. मॅटसन एक आर्टिकल पब्लिश केलं, मील फ्रिक्वेन्सी अँड टायमिंग इन हेल्थ अँड डिसीज. किती वेळा खाता आणि कधी खाता याचा आरोग्यावर आणि रोगावर काय परिणाम होतो, मॅटसन काय म्हणतो बघा. मॅटसन असं म्हणतो, द मोस्ट कॉमन इटिंग पॅटर्न इन मॉडर्न सोसायटी इज 3 मील्स प्लस स्नॅक्स एव्हरी डे इज ॲबनॉर्मल फ्रॉम अन इव्होल्युशनरी पर्स्पेक्टिव्ह. असं मॅटसन म्हणतो की उत्क्रांतीच्या दृष्टीने बघायला गेलं तरी 3 जेवणं आणि 1 नाश्ता हे अनैसर्गिक आहे, असं मॅटसन म्हणतो. आता अजून एक तुम्हाला एक स्टडी सांगतो. बऱ्याच वेळा तुमचे डायबेटॉलॉजिस्ट तुम्हाला सांगत नाहीत, ते तुम्हाला सांगतोय रहस्य. काय रहस्य? डायबिटीज प्रिव्हेन्शन प्रोग्राम नावाचा एक मोठा प्रोग्राम झाला, त्याच्यामध्ये 3,234 लोकांचा त्यांनी असा प्रॉस्पेक्टिव्ह स्टडी केला. कशासाठी? डायबिटीस प्रिव्हेंट करण्यासाठी, की डायबिटीस किती लोकांना होत नाही. काय सापडलं त्यांना? हेडिंग दिलंच आहे मी की लाईफस्टाईल मॉडिफिकेशन इज बेटर दॅन मेटफॉर्मिन. तुम्हाला लोकांना ग्लिसिफेज, ग्लायकोफेज, अमुक फॉर्मिन, तमुक फॉर्मिन नावाच्या ज्या गोळ्या चालू आहेत, मेटफॉर्मिन, त्याच्यापेक्षा लाईफस्टाईल मॉडिफिकेशन चांगलं आहे, असं जागतिक संशोधनामध्ये सिद्ध झालेलं आहे, जागतिक आरोग्य संघटना म्हणते. हा पेपर तुम्हाला 7 फेब्रुवारी 2002 न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसिनमध्ये तुम्हाला वाचायला मिळेल. हा अगदी वेल रेप्युटेड पेपर आहे. भूक मानसिक आहे, लक्षात घ्या. भूकेपेक्षा नेहमी कमी खा, भूकी तो सदा सुखी, असं म्हटलेलं आहे. आयुर्वेदाने सांगितलं जठराचे 4 भाग करा, 2 भागात अन्न, 1 भागात पाणी, 1 भागात हवा. आपल्या संतांनी सांगून ठेवलंय, एकदा जेवतो तो योगी, दोनदा जेवतो तो भोगी आणि 3दा जेवतो तो रोगी. सगळं माहिती आहे आपल्याला हो. फक्त कोणीतरी आठवण करून द्यायची आवश्यकता आहे, बाकी काही नाही. आपल्या संतांनी सगळं सांगितलंय. मग आपण काय योगी पण नाही आणि आपल्याला रोगी पण व्हायचं नाही, मग भोगी म्हणून 2दा जेवायला हरकत नाही. मग सांगायचं काय की तुम्ही मॅटसनचा ऐका, जिचकरांचा ऐका, दीक्षितांचा ऐका, वेदांचा ऐका, सगळे लोक एकच सांगतात दिवसातून 2दा जेवा, त्यातच तुमचं भलं आहे. मेंदूमध्ये तहान आणि भूकेचे सेंटर जवळ आहेत, त्याच्यामुळे बऱ्याच वेळा तुम्हाला असं वाटतं भूक लागली आहे, प्रत्यक्षात ती तहान लागलेली असते. त्यामुळे असं वाटलं तर पहिल्यांदा ग्लासभर पाणी प्या. 99% वेळा तुम्हाला कळेल की ती तहानच होती, भूक नव्हती. तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. आता व्यायामाविषयी लक्षात घ्या, नुसता व्यायाम करून कोणाचं वजन कमी होत नाही. कारण 60 किलोचा माणूस जर 5 किलोमीटर पळाला तासभरात तर त्याचे 400-450 कॅलरीज बर्न होतात, आणि त्यांनी 2 समोसे खाल्ले तर त्याला 500 कॅलरी मिळतात. म्हणजे तासभर पळल्याचं काय, त्याला उत्साह असतो पळून आला की. सगळ्या क्रिकेटच्या ग्राउंडच्या बाजूला समोसे, चहावाले, पोहेवाले बसलेले असतात, आणि तुम्ही ते घामान निथळून आले की त्यांना एकदम उत्साह येतो, अब बॉस खाओ म्हणतात. आणि आपण एकदम ते सुडो सिक्युरिटीमध्ये असतो की आपण आता व्यायाम केला आणि 2 समोसे खाल्ले की 500 कॅलरी बसल्या. त्यामुळे व्यायाम करून नुसतं कोणाचंही वजन कमी होत नाही. डायट तर रेस्ट्रिक्शन करावं लागतं. म्हणून आम्ही एक साधा सोपा व्यायाम सांगितला, काय, ज्यासाठी तुम्हाला मशीनची गरज नाही, कोणाची गरज नाही. 45 मिनिटात 4.5 किलोमीटर चाला, म्हणजे काय, 6 किलोमीटर्स पर आवर. रोज करायची आवश्यकता नाही, आठवड्यातून 5 दिवस करा. वीकेंड ऑफ घ्यायला हरकत नाही, पण सुरुवात करताना वीकेंड ऑफचा विचार करू नका, कारण तसा केला तर 3च दिवस होईल. प्लॅन 7 दिवसाचा करा, आपोआप 5 दिवस होईल. काय करायचं, 4.5 किलोमीटर. मग तुम्हाला कसं कळेल आपला स्पीड किती आहे? कोणाचा फोन आला मोबाईलवर, त्यांनी विचारलं पाहिजे की काय व्यायाम चालू आहे का.
तुम्हाला धाप लागली पाहिजे, तुमचा हार्टरेट वाढला पाहिजे, त्याला व्यायाम म्हणायचा. नाही तर आमच्याकडे लोक फिरतात, त्यांच्या मागे तुम्ही एक राऊंड जर मारली काकू मावशीच्या मागे तर घरातले सगळे प्रश्न तुम्हाला समजतात एका राऊंडमध्ये. सुनेचं काय चाललं आहे, मुलगा कसा झालेला आहे, वगैरे वगैरे. आणि काही पुरुषांचं आणखीन गंमत असते. आता बायकांची एक गंमत सांगायची राहिली की आपलं ग्राउंडवर गेलं पाहिलं तर निळ्या सँडल, निळे कपडे, निळी क्लिप. पण अरे हे फिरायला येताना एवढं मॅचिंगची आवश्यकता काय? बरं बघितलं तरी प्रॉब्लेम. नाही बघितलं तरी प्रॉब्लेम. एवढं सगळं केलं आणि कोणी बघितलं नाही तोही प्रॉब्लेम. बरं पुरुषांची वेगळी गंमत आणखी. आता सगळे लोक असे फिरतात किंवा असे तुमच्याकडे काय असेल ती पद्धत, काही लोक उलटे फिरतात. मला कळतच नाही बघ या लोक असे का फिरत असतील. मग तुम्ही पाहिलं तर तुमच्या लक्षात येतं की या माणसाने नवीन बूट घातलेत नायकेचे. मग आपण त्याला म्हणतो बॉस कितने के लिए, म्हणतो वैसे तो 7,000 के है, डिस्काउंट मिळले 3,500 में मिल गया म्हणतो. बस त्याला असं चार लोकांनी विचारलं त्या दिवशी की तो महिनाभर व्यायामाला येत नाही, त्याचं काम झालेलं आहे. तर असा व्यायाम नाही, व्यायाम म्हणजे गॉसिप नाही, व्यायाम म्हणजे टिंगल टवाळ्या नाही, व्यायाम म्हणजे व्यायाम. तुमचा हार्टरेट वाढला पाहिजे लक्षात ठेवा, 45 मिनिटं सलग व्यायाम करायला पाहिजे. सकाळी 20 मिनिटं, संध्याकाळी 25 मिनिटं करू नका, कारण पहिले 30 मिनिटं तुमचं ग्लुकोज जळणार आहे फक्त, त्याच्यानंतर फॅटला हात लागणार आहे. त्याच्यामुळे सलग व्यायाम करा. व्यायाम सगळ्यांना आवश्यक आहे. आम्ही तो घरात सगळी कामं करतो, धुणं भांड्यापासून सगळं करतो, आम्हाला काय व्यायामाची गरज आहे? कष्ट आणि व्यायाम हे वेगळ्या गोष्टी, एक्झरसाईज अँड एक्झर्शन आर डिफरंट. रस्त्यावर दगड फोडणाऱ्या मजुराला पण हार्ट अटॅक येतो, कारण त्याचं एकच एक क्रिया करून तेवढे मसल डेव्हलप होतात. म्हणून व्यायाम सगळ्यांना आवश्यक आहे आणि व्यायाम कधीही करता येतो. मला माहिती आहे झालं व्यक्ती कुठे म्हणेल सर सकाळचा व्यायाम चांगला असतो असं म्हणतात, तुमचं काय मत आहे? आता मला एवढं व्याख्यान दिल्यावर लक्षात आलं की असं विचारणारा माणूस हा 9 वाजता उठणाऱ्यापैकी असतो. आणि मग त्याला आपण सांगितलं नाही सकाळचा व्यायाम चांगला असतो, तो म्हणतो मी करू शकत नाही, मी 9 उठतो. काही काळजी करू नका, दुपारी करा, रात्री करा, मध्यरात्री करा, केव्हाही करा, व्यायामाला काही बंधन नाही. लोक म्हणत नाही ऑक्सिजन कमी असतो, म्हटलं गेल्या 1,00,000 वर्षात कमी नाही झाला, आता कसं कमी होणार आहे? तर व्यायाम कधी करता येतो लक्षात ठेवा. जेवणात काय असावं, आपलं महाराष्ट्रीयन जेवण अतिशय उत्तम आहे, यात काही फार फेरफार करायची आवश्यकता नाही, फक्त प्रोटीन्स वाढवा एवढंच मी सांगेन.